नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मिशन आरंभ 5वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन एप्रिल महिन्याचं मार्गदर्शन नेवासा तालुक्याकडे आलेलं आहे. नेवासा तालुक्याकडून एप्रिल महिन्यात पहिल्यापासून अतिशय एकापेक्षा एक दर्जेदार पाठ या ठिकाणी होत आहेत. आजचा पाठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा शाळेचे मुख्याध्यापक घुले सर यांनी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. ओके, रेडी करायचं सुरू. ओके सर, ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी घुले पोपट भगवान, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा. आणि आजच्या 1 एप्रिल पासून जे आपला मिशन आरंभ सुरू झालेला आहे, त्या मिशन आरंभ मधला आजचा जो माझा पाठ आहे तो आहे संख्या ज्ञान. आता तुम्ही या मिशन आरंभाबाबत जर थोडस बोलायचं म्हटलं तर आम्ही तुम्ही दोन्ही भाग्यवान का समजतो, तर आम्ही आतापर्यंत आमचं क्षेत्र होतं फक्त शाळा आणि तालुका. आदरणीय कराड साहेबांच्या माध्यमातून स्कॉलरशिपच्या जे ग्रुप होते त्यामधून आम्ही तालुक्याला मार्गदर्शन करत होतो. परंतु आदरणीय रेकर साहेबांनी जो केलेला हा प्रकल्प आहे, त्याची संकल्पना ही खूप मोठी संकल्पना आहे आणि त्यातून आम्ही संपूर्ण जिल्ह्याच्या जे स्कॉलर मुलं असतील त्या मुलाच्या संपर्कात आलो त्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. आणि खरोखर हा जो प्रकल्प आहे यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात आणि कष्ट करावे लागतात त्यातूनच माणूस घडतो. कारण कुछ किए बिना जय जयकार नाही होती, कोशिश करणे वालों की हार नाही होती. यातूनच म्हणजे ज्याचा छडा लावला आणि आपण 500 विद्यार्थी 518 विद्यार्थी त्यातून बाहेर निघले आणि त्या बाहेर निघलेल्या विद्यार्थ्यांना आपण स्कॉलर विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला आपण या ठिकाणी मार्गदर्शन करत आहोत. खरोखर त्या 500 विद्यार्थी जे आहेत ते स्कॉलर आहेत, तेव्हा हे जे क्लास होतात ते थोडेसे आपल्याला तसेच्या गतीने घ्यायचे आहेत. कारण तासवरच्या गतीने जर गेलं तर हे क्लास पूर्ण होणार नाही, म्हणून तसेच्या गतीने घ्यायचे पण झोपायचं नाही. कारण ससा झोपला म्हणून हारला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जाताच सांगतो की आपली जी गती आहे ती सशेची ठेवायची पण न झोपता जायचं. कारण पाठीमागून कुणी येऊ शकतं असं काही नाही की आपण 500 लिहिलो म्हणजे आपण 500 या ठिकाणी शिष्यवृत्तीसाठी जिल्हा राज्यासाठी येणार आहोत. तर यामध्ये पाठीमागे जे असणारे आहेत तेही त्याच गतीनं त्याच प्रगतीनं पुढे जाणार आहेत. तेव्हा आपण आपला जो पहिला घटक आहे तो आहे संख्या ज्ञान. आता संख्या ज्ञान म्हटलं तर यावरती 12% प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये 6 प्रश्न असतात. आणि संख्या ज्ञानमध्ये अनेक घटक आहेत, फक्त एकच घटक नाहीये की जो आज मी घेणार आहे. त्यामध्ये 8 घटक आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असतील, रोमन संख्या चिन्ह असतील, संख्येचा लहान मोठेपणा असेल, 1 ते 10 वरच्या क्रिया असतील, अनेक घटक त्याच्यामध्ये आहेत. त्यामधला आजचा जो महत्वाचा घटक आहे तो महत्वाचा घटक म्हणजे आहे संख्या ज्ञान. आणि त्या संख्या ज्ञान घटकामध्ये असणारे जे काही उपघटक आहे या संख्याज्ञान घटकामध्ये जे काही उपघटक आहेत त्यातला पहिला घटक आहे समसंख्या. दुसरा घटक आहे विषम संख्या. तिसरा घटक आहे मूळ संख्या. चौथा घटक आहे वर्ग संख्या. पाचवा घटक आहे त्रिकोणी संख्या. सहावा घटक आहे संख्या. अशा प्रकारचे हे जे 6 घटक आहेत हे 6 घटक आपल्याला शिकायचे. आणि या 6 घटकावर येणारे जे काही प्रश्न असतात, तुम्ही आज पोलीस भरती असू द्या, तलाठी भरती असू द्या, ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्या ह्या सर्व विषम मूळ वर्ग आणि त्रिकोण आणि चौरस संख्यावरती विचारल्या जातात. आणि यावर निश्चित प्रश्न असा असतो की विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या प्रश्नपत्रिका सोडतो ती प्रश्नपत्रिका सोडत असताना
जे काही 5 ते 10% जे प्रश्न असतात तेच आपले महत्वाचे प्रश्न असतात. त्याच्यावरच आपलं मेरिट अवलंबून असतं. आणि याच्यावरती जे प्रश्न विचारले जातात की समसंख्या असतील, विषम संख्या असतील, मूळ संख्या असतील, वर्ग संख्या असतील, त्रिकोणी संख्या असतील आणि चौरस संख्या असतील, या सही घटकावरती जो प्रश्न असतो तो वेळखाऊ प्रश्न असतो. आणि तो वेळखाऊ प्रश्न आपल्याला लवकरात लवकर कसा सोडवता येईल याबद्दल आज आपण पाहणार आहोत. प्रत्येकाला समसंख्या माहित आहे, मूळ संख्या माहित आहे, विषम संख्या माहित आहे, आपले वर्ग संख्याही पाठ आहेत. या सगळ्या गोष्टीचा जर आपल्याकडे थोडं थोडं ज्ञान आहे, परंतु पा ज्यावेळेस कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं त्यावेळेस फक्त अर्जुन आणि कर्णाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अर्जुन आणि कर्णाकडे लक्ष होतं कारण एक होतं की अर्जुन आणि कर्णाकडे फक्त ब्रह्मास्त्र होतं. आणि ब्रह्मास्त्र असं आहे की ब्रह्मास्त्राच्या जोरावर लोक युद्ध जिंकू शकतात. तसं ब्रह्मास्त्र हे प्रत्येक शिक्षकांनी तुम्हाला दिलेलं आहे. प्रत्येक घटकावरती एक ट्रिक दिलेली आहे आणि ट्रिक म्हणजे तुमचं ब्रह्मास्त्र आहे. आणि ते ब्रह्मास्त्र आपण जपून ठेवायचं, विसरायचं नाही. कारण ज्यावेळेस कर्णाचं ब्रह्मास्त्र घटोत्कचच्या सहाय्याने गेलं आणि त्याच वेळेस असं झालं की कौरव हरले असं समजून गेले. कारण ब्रह्मास्त्र हे अर्जुनाने त्यावेळेस आपल्याकडे जपून ठेवलेलं होतं, वेळेला त्याचा उपयोग केला. कारण आपला जो वेळखाऊ प्रश्न आहे तो वेळखाऊ प्रश्न आपल्याला त्या ट्रिकच्या माध्यमातून जर सोडला तर आपला वेळ वाचणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या घटकाला सुरुवात करूया. पहिलं आहे समसंख्या आणि विषम संख्या. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण प्रथम 1 ते 100 अंक आपले लिहून घेऊ. आज मी तुम्हाला पायापासून टॉप टू बॉटम या ठिकाणी नेणार आहोत. त्या ठिकाणी प्रथम पन्नास विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 अंक लिहायला थोडासा वेळ गेला असेल, तुम्हाला कंटाळा आला असेल, पण आज आपल्याला 1 ते 100 अंकावरच सगळं काम करायचंय.
तेव्हा थोडासा वेळ जरी गेला तरी काय हरकत नाही. आता यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं प्रथम आपण समसंख्या पाहणार आहोत. आता पहिली व्याख्या जवळजवळ ही सर्वांना माहित आहे, समसंख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. आता पहिला शब्द आलाय निशेष. निशेषाचा अर्थ काय, की भागाकार केल्यानंतर कुठल्याही प्रकारची बाकी उरत नाही त्याला म्हणायचं निशेष. आता दोनने केव्हा भाग जातो हा परत प्रश्न आला. दोनचा जो पाढा आहे त्या दोनच्या पाढ्यामध्ये येणारे 12 असतील, 22 असतील, 32 असतील, 42 असतील, 52 असतील, 62 असतील, 72, 83 हे ज्या सर्व संख्या आहेत त्या सर्व संख्या कशा असतात, समसंख्या आहेत. त्यानंतर दोन्ही चारला भाग जातो, चारच्या पाढ्यात जेवढ्या चारच्या पटीतले जेवढ्या संख्या आहेत त्याही सर्व समसंख्या आहेत. म्हणजे पाच पहिल्यांदा आपल्याला सापडला दोन ज्या संख्येच्या एकच स्थानी दोन आहे त्या सर्व संख्येला दोनने भाग जातो, ज्या संख्येच्या एकच स्थानी चार आहे त्या सर्व संख्येला चार दोनने भाग जातो, म्हणजे आणखी एक सापडली चार. आता पहा ज्या संख्येच्या एकच स्थानी सहा आहे त्या संख्येला दोनने भाग जातो, त्यांच्याही समसंख्या आहे. त्यानंतर ज्या संख्येच्या एकच स्थानी आठ आहे त्या संख्येला सुद्धा दोनने भाग जातो, त्या आठ. त्यानंतर ज्या संख्येच्या एकच स्थानी शून्य आहे त्या संख्येला सुद्धा दोनने भाग जातो. मग आता आपल्याला एक गोष्ट कळली की ज्या संख्येच्या एकच स्थानी शून्य, दोन, चार, सहा आणि आठ हे अंक आहेत त्या सर्व संख्येला दोनने भाग जातो. म्हणजे त्या ज्या संख्येच्या एकच स्थानी एक अंक आहेत शून्य, दोन, चार, सहा आणि आठ त्या सर्व संख्या समसंख्या आहेत, आणि या ठिकाणी उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या विषम संख्या आहेत. म्हणजे 1 ते 100 अंकामध्ये आपल्या 1 ते 100 अंक या अंकामध्ये 50 समसंख्या आहेत. किती आहेत 50. आता आलं परत विषम संख्या. आता या ठिकाणी आपण विषम संख्या ज्या संख्येच्या एकच स्थानी एवढे अंक सोडून ते झाले 5 अंक, उरले 5 अंक. 1 ते 10 मध्ये पहिले 5 गेले, 0, 2, 4, 6 आणि 8 गेले. आता उरले कोणते, 0 नंतर उरला 1. 1 च्या पटीत जेवढे त्याच्या एकच स्थानी जर 1 अंक आहे त्या सर्व विषम संख्या आहेत, की ज्यांना दोन निश्चित भाग जात नाही. आता मग परत प्रश्न आला सगळ्यांच्या या ठिकाणी, फक्त गोल करून ठेवतो. त्यानंतर ज्याच्या ज्या संख्येच्या एकच स्थानी इथं 2 गेला इथं राहिला 3 आहे त्या सर्व विषम संख्या आहेत. ज्या संख्येच्या एकच स्थानी 5 आहे त्या सर्व विषम संख्या आहेत. ज्या संख्येच्या एकच स्थानी 7 आहे त्या सर्व विषम आहेत, आणि ज्या संख्येच्या एकच स्थानी 9 आहे त्या सर्व विषम आहेत. म्हणजे पहा 0, 2, 4, 6 हे 5 अंक ज्या संख्येच्या एकच स्थानी आहेत त्या सर्व समसंख्या आहेत. ज्या संख्येच्या एकच स्थानी 1, 3, 5, 7, 9 आहेत त्या सर्व विषम संख्या आहेत, आणि अशा विषम संख्येची 1 ते 100 अंकामध्ये संख्या आहे 50. 50 समसंख्या आहेत, 50 विषम संख्या आहेत. आता त्यांची जर बेरीज विचारली तर तुम्हाला माहिती आहे 1 ते 10 अंकाची बेरीज 55 असते. म्हणजे 1 ते 10 आपण जर विचार केला 1 ते 10 अंकाची बेरीज 155, ह्याची केली 155, 255, 355, 455 ह्या ट्रिक आपण ध्यानात ठेवायच्या. त्यावेळेस आपल्याला पहिला प्रश्न विचारला जातो 31 ते 40 या अंकाची बेरीज किती असेल, तिथं सर्वात खाली 55 लिहा आणि त्याच्यावरचा अंक लिहून टाका. तिथं जर आलं 55 तिथं 55 लिहा, त्याच्या पुढे 1 लिहून टाका. ही जर ट्रिक आपल्याला माहित असेल तर आपला जो वेळ आहे तो वेळ सगळा वाचणार आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपण पाहिलं की समसंख्या कोणत्या आहेत, विषम संख्या कोणत्या आहेत. आता समसंख्येबाबत जर विचार केला आपण
समसंख्येवर की अनेक प्रश्न आपल्याला येऊ शकतात. तुमच्या क्रमवार समसंख्या कोणत्या, क्रमवार विषम संख्या कोणत्या. आता याच्यामध्ये जर विचार केला आपण, जर आपण प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये जे काही जर आपल्याला आपल्या या ठिकाणी गोल करून ठेवला होता, गोल याच्यासाठी करून ठेवला होता की एका अंकावरती आलं की प्रत्येकाचा संभ्रम निर्माण होतो. एक हा अंक सम आहे, विषम आहे, मूळ आहे की त्रिकोणी संख्या आहे, कुठलाही अंक असू दे, परंतु एक आल्यानंतर आपण सम आणि विषम मध्ये या ठिकाणी 50 सम आहेत, 50 विषम आहेत हा पक्का डोक्यामध्ये ठेवायचं. एक हा घ्यायचा नाही. ज्यावेळेस आपण मूळ संख्याकडे जाणार त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी कळणार की एक हा संख्या अंक काय आहे. मूळ संख्येमध्ये अनेक गोष्टी असतात. आता यावर जे असणारे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण नंतर घेणार आहोत, परंतु त्यानंतर प्रथम समसंख्या ज्या संख्येच्या एका स्थानी 0, 4, 7 आहे, विषम संख्या ज्या संख्येच्या एका स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक आहेत, त्या सर्व विषम संख्या आहेत. यामध्ये 50 समसंख्या आहेत, 50 विषम संख्या आहेत. हे जर आपण आणि असं कधी म्हणायचं नाही की 50 विषम संख्या आहेत, 50 समसंख्या आहेत. कोणतीही संख्या ही मर्यादित नाही, त्या अमर्याद असतात. कुणीही सांगू शकत नाही किती संख्या असतील, समसंख्या किती असतील हे सांगता येणार नाही, आणि विषम संख्या किती असतील हेही आपण सांगू शकत नाही. परंतु असा फसवा प्रश्न येतो कारण आपण नेहमी 100 अंक पाहत असतो. आपल्याला विचारतात समसंख्या किती आहे, आपण लगेच लिहितो 50. ते उत्तर आता चुकणार आहे कारण समसंख्या 50 च्या 100 च्या पुढे गेलं 102 येणार, 104 येणार, 106 येणार, 108 येणार, 10 येणार, 12 येणार, अनंत असणार. म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे की संख्या ह्या अमर्याद असतात, संख्येला कुठलीही मर्यादा नाही. म्हणून तेव्हा प्रश्न नेहमी असा व्यवस्थित वाचायचा की हा जो प्रश्न विचारलाय हा प्रश्न कशावरती आहे. हा प्रश्न फक्त आपल्याला मर्यादित 50 विचारलाय का, 1 ते 30 विचारलाय का, 1 ते 40 विचारलं का, मग तेवढ्यामध्ये आपल्याला त्याचं उत्तर देत आहे. आता यानंतर आपल्याला जायचंय ते मूळ संख्येकडे. आणि मूळ संख्या म्हटलं की सगळ्यात मोठा वास्तव विषय आहे आणि तो खरोखर समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हा मित्रांनो आता आपण जाऊया मूळ संख्येकडे. आता जर याच्यामध्ये जर तुम्हाला जर काही शंका असेल तर मी तुम्हाला छोटासा अगोदर एक सांगतो. ही संख्या तशीच ठेवू आपण. आता समजा आपल्याला या ठिकाणी असं बोलता बोलतो एखादी समसंख्या दिली, समजा 2 ही समसंख्या दिली, 2 घ्या 4 घ्या, 4 च्या पुढची समसंख्या येते 6, त्याच्या पुढची किती 8, 10, त्या पुढची किती 12. तुमच्या लक्षात आलं असेल की 2, 9 च्या फरकाने त्या दोन्ही मधला फरक आहे 2, त्या दोन्ही मधला फरक आहे 2, त्या दोन्ही मधला फरक आहे 2. आता त्यांनी सांगितलं 4 च्या पुढची तिसरी समसंख्या कोणती. आता 4 च्या पुढे म्हणजे 4 ही पहिली, तिसरी विचारली 1, 2, 3, 10. आता आपल्याला माहिती तिसरी विचारली, दोन्ही मधला फरक आहे 2, संख्या विचारली तिसरी म्हणजे झाले 6. आपण डायरेक्ट 4 अधिक 6 = 10 असं लिहू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला कुठली मोजीत बसण्याची गरज नाही. आता यामध्ये विषम संख्या तरी असंच असू शकतं. विषम संख्या समजा 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, 11 आहे, या दोन्हीतला फरक प्रत्येक ठिकाणी 2 चा असणार. जर विचारलं पुढची चौथी संख्या विचारली 1 नंतर 4 विषम संख्या कोणती, 1, 2, 3 आणि 4, मग फरक असतो 2 चा 4 गुणिले 2 8, पहिली 1 अधिक 8 = 9, आपलं उत्तर आलं 9. ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवायची की 2, 9 च्या टप्प्याने सम आणि विषम संख्या बदलत असतात. जर 2, 9 च्या टप्प्याने बदलल्या, पुढची विचारली गुणिले 2 जितकी विचारली गुणिले तेवढी आणि पहिली संख्या मिळवायची. जर पाठीमागची विचारली तरी तेवढंच करायचं, आपण गुणिले 2 आणि वजा करायचं, वजा केली की पाठीमागची संख्या दिसते. म्हणजे ह्या जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला ट्रिक्स निकळतात. जर आपण करत बसलो
त्यासाठी आपला जो वेळ आहे तो वेळ मात्र जाणार आहे. वेळ घ्या, जीवनामध्ये वेळेला किती महत्व आहे ते आपल्याला माहित आहे. कारण वेळ जर गेली निघून तर गेलेली वेळ परत मिळत नाही. तेव्हा ट्रिक्स महत्वाचे आहे. आता आपल्याला पाहिजे त्यानंतर मूळ संख्या. मूळ संख्या, आता मूळ संख्या हा जो घटक आहे तो अतिशय मोठा घटक आहे आणि समजून घेण्यासारखा घटक आहे. प्रथम सगळ्यात महत्वाचं की आतापर्यंत तुम्हाला कुणी सांगितलं नसेल मूळ संख्या म्हणजे काय. आता तुम्ही मूळ संख्या म्हणजे असं सर्व सदा आपण म्हणतो ज्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते ती म्हणजे मूळ संख्या. असं होत नाही. आता समजा एकाला कोणत्या संख्येने भाग जात नाही याचा अर्थ म्हणजे ती मूळ संख्या आहे का? नाही. समजा या ठिकाणी अकरा आहे, अकराला कोणत्या संख्येने भाग जात नाही असं कधी होतं का? नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपला मूळ संख्येचा जो संकल्पना आहे इतकी स्पष्ट पाहिजे की ज्या संख्येला दोन विभाजक त्या संख्येला दोन विभाजक म्हणजे कोणते हा परत प्रश्न असतो आपला पुढचा. आता दोन विभाजक म्हणजे प्रत्येक संख्येला एक ने भाग जातो म्हणजे पहिला विभाजक झाला एक. आणि दुसरा विभाजक आहे की कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भाग जातो म्हणजे तीच संख्या. हे दोन विभाजक पाहिजेत तेव्हा ती मूळ संख्या म्हणायची. एकदम आपली संकल्पना स्पष्ट असली पाहिजे की ज्या संख्येतला एक आणि त्या संख्येने म्हणजे हे दोन विभाजक असतात भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. आता मूळ संख्या एक ते शंभर आपल्या ज्या संख्या आहेत एक ते अंक त्या एक ते शंभर मधून मूळ संख्या आपल्याला शोधायच्या. त्याचा पहिला मी गोल करून ठेवला आहे. एक अशी संख्या आहे की तिला इतर संख्येने भाग जातो. हे पहा, एकला एकने भाग दिला उत्तर एकच येत. एकला आपण दुसऱ्या संख्येने जरी भाग दिला दोन ने तरी त्या ठिकाणी त्याचं उत्तर 0.5 येतं, पूर्ण भाग जात नाही. अशा ज्या गोष्टी असतात त्यामुळे एक हा जो अंक आहे तो अंक या ठिकाणी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे की एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही. संयुक्त संख्या कशाला माहिती आहे पुढचा टप्पा आहे आपला. प्रथम त्याच्या अगोदर आपण मूळ संख्या घेणार आहोत. आता विषय संपला आपला एकचा, राहिलं दोन. आता दोन अंक आहे, दोनला एकाने भाग जातो. एकाने भाग द्या एक दोन दोन पूर्ण भाग गेला. त्यानंतर दोनला दोन ने भाग दिला एक बे. त्यात एक आणि दोन व्यतिरिक्त कोणत्याच अंकाने भाग जात नाही म्हणजे ही मूळ संख्या आहे. कोणती संख्या आहे? मूळ. मूळ संख्या तीनचंही तसंच, एक आणि तीन ने भाग जातो ही मूळ संख्या आहे. चारला एक ने भाग जातो, दोन ने भाग जातो, चार ने भाग जातो म्हणजे ही मूळ संख्या नाही. पाचला एक आणि त्या संख्येने भाग जातो. सातलाही तस, आठला भाग जातो, नऊला जातो, दहाला जातो. त्यानंतर अकरा तशीच आहे, तेरा तशीच आहे, पंधराला भाग जातो. आता यासाठी भाग जातो की नाही ही गोष्ट समजण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट अशी मी सांगतो की आपण आतापर्यंत जी संख्या ज्ञान शिकलो त्यामध्ये प्रत्येकाने कळत न कळत तुम्हाला विभाजकता कसं काय. आता विभाजकता म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय त्या गोष्टी पण समजून घेतल्या पाहिजे. आता तुम्हाला जातात एक छोटस उदाहरण सांगतो. समजा एखादा ऊस आहे, प्रत्येकाच्या घरी ऊस असतो आणि ऊसाचे तुकडे करायचे आपल्याला, ऊसाचे तुकडे करायचे. तर त्याच्यासाठी आपण साधन वापरतो कोयता. म्हणजे कोयता जे आहे ते विभाजक आहे आणि ऊस हा विभाज्य आहे. आता आपण इथे विभाजक शोधतो. विभाजक म्हणजे काय? याचे भाग करणाऱ्या संख्या. आता या ठिकाणी भाग करणाऱ्या संख्या प्रत्येकाचं जर शोधायचं म्हटलं
तर तुम्हाला माहिती कसोटी महत्वाची आहे, पहिली दोनची कसोटी, तीनची कसोटी, चारने केव्हा भाग जातो, पाचने केव्हा जातो, सहाने केव्हा जातो, सातने केव्हा जातो, आठने केव्हा जातो, नऊने केव्हा जातो, दहाने केव्हा जातो, अकराने केव्हा भाग जातो, या गोष्टी फार पुढच्या आहेत. त्याला प्रत्येकाची कसोटी ठरलेली असते, परंतु आपल्याला एक ते दहाच्या कसोट्या पाठ असणं फार गरजेचं आहे आणि त्या पाठच असल्या पाहिजे. ज्या काळात म्हणजे आम्हाला अंदुरे गुरुजी आणि भाबर गुरुजी गुरुवर ते आदरणीय गुरु होते, त्यांनी त्या काळामध्ये आमच्या पाठ करून घेतला. ते 1983 साली 88 मी 10वीला होतो, माझ्या मते 85 साली 7वीला होतो आणि 85 साली 7वीला शिष्यवृत्तीमध्ये पास होणारा एकमेव विद्यार्थी मी होतो. आणि त्या काळामध्ये कुठली सोय नव्हती, युट्यूब नव्हतं, इंटरॅक्टिव्ह बोर्ड नव्हते, त्या ठिकाणी असे जिल्ह्यातून विद्यार्थी काढले जात नसायचे, आपण सर्व नशिबवाना, पण ह्या गोष्टी पाठ करणं लहान वयामध्ये खूप गरजेचं असतं आणि या काळामध्ये केलेल्या पाठ केलेल्या गोष्टी आपण कधी विसरत नाही. तेव्हा दोनची कसोटी आहे, ज्या संख्येच्या एक असताना 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात म्हणजे समसंख्येची जी कसोटी आहे ती दोनची कसोटी आहे, त्या संख्येला दोनने निश्चित भाग जातो. तीनची कसोटी आहे, ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर आता या ठिकाणी आपण 12 अंक घेतला. 12 जो संख्या आहे या 12 संख्येमध्ये 1 आणि 2 अंक आहेत, 1 आणि 2 अंकाची बेरीज होती 3, 3 1 3 म्हणजे 3 ने भाग जातो म्हणजे याला 3 ने भाग जातो म्हणून ही मूळ संख्या नाही. हे आपल्या लक्षात आलं की केव्हा जर आपल्या कसोटी पाठ असेल तर त्यानंतर 4ची कसोटी आहे. आता 4ची कसोटी कशी आहे माहिती का, एक मिनिट सांगतो. समजा 428 ही संख्या आहे, या संख्येला 4 ने भाग जातो की नाही हे आपण जर शोधत बसलो तर आपला खूप वेळ जाणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, या ठिकाणी एकक आणि दशक मिळून जो अंक तयार होतो तो आहे 28. तो जर 4च्या पटीतला असतो, 4 7 28 तर या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो हे निश्चित आहे. त्यानंतर पुढची कसोटी आहे 5ची. 5ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 हे अंक असतील त्या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो. आता 5च्या पटीत एवढ्या संख्या आहे, या संख्या म्हणजे आता आपण लगेच फोडून टाकू द्या, कारण 5च्या कसोटीमध्ये हे येतात, 2च्या कसोटीमध्ये हे येतात, हे फोडून टाकल्या. आता 3च्या कसोटीमध्ये ते येणार आहेत ते आपण पाहणारच आहोत. आता 5च्या कसोटीमध्ये ह्या पण आल्या, आता उरल्या ज्या उरतील त्या आपण पाहणार आहोत. आता त्यानंतर 6ची कसोटी काय, 6, 2 आणि 3 या अंकाची बेरीज 6 आहे. 6 बरोबर 3 मग जर 2 ने भाग जात असेल आणि 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो. पक्क ध्यानात ठेवायचं आपण की ज्या संख्येला 2 ने भाग जातो, ज्या संख्येला 3 ने भाग जातो, त्या संख्येला 6 ने भाग जातो. आता 7ची कसोटी, 7च्या पटीमध्ये ज्या संख्या आहेत त्या संख्येला 7 ने भाग जातो. त्यानंतर 8ची कसोटी, 4 आणि 2, 4 2 8 जर त्या संख्येला किंवा आणखी एक जशी एक आहे तसं या ठिकाणी ही पण आहे, एकक दशक आणि शतक यांच्या अंकाची बेरीज 4 2 8 10 14 किती कसोटी आहे. 8च्या पटी म्हणजे समजा ज्या समसंख्या आहेत, तुम्ही जर एवढा विचार करत गेले तर तुम्हाला ते समजणार नाही, तेव्हा ज्या समसंख्या आहेत त्या संख्येला 2 ने भाग जातो हे तुम्हाला माहित आहे. 10ची माहित आहे, 9ची पण तशीच आहे. जशी 3ची कसोटी आहे, अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो, जर अंकाच्या बेरजेला जर 3 किंवा 9च्या पटीत असेल तर 9 ने भाग जातो. 10 आणि जर एकच स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10 ने भाग जातो. आता 11ची कसोटी तुमच्यासाठी नवीन आहे, पण जर आपण घेऊन पाहू की 11 ने केव्हा भाग जातो, जर आता 11 ने भाग जाणारी संख्या घेऊ आपण एक उदाहरण म्हणून, पाच हजार 38
या संख्येला 11 ने भाग जातो की नाही हे आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे. आता हे कसं ठरवणार, आपण 11 ने भाग देत बसतो तर खूप वेळ जाणार, मग काय करायचं, याची जी 1 2 3 4 हे विषम स्थानचे अंक आणि हे सम स्थानचे अंक. विषम स्थानचे अंक आहे तर 5 3 याची बेरीज करा 8, याची बेरीज करा 8, दोन्हीचा फरक करा 0. जर सम स्थानचे अंक आणि विषम स्थानचे अंकाची बेरीज आणि त्या केल्यानंतर त्याच्यामध्ये येणारा जर फरक 0 किंवा 11 पटीचा असेल तर त्या संख्येला 11 ने भाग जातो. विद्यार्थी मित्रांनो, जर समजला असेल, मी सांगितलं नसेल तर 1 मिनिटासाठी तुम्ही थांबतो आणि तुम्ही लिहून घ्या की ज्या संख्येच्या सम स्थानचे अंक त्यांची बेरीज आणि विषम स्थानचे अंक त्याची बेरीज, त्या दोन्ही बेरजेचा फरक जर 0 किंवा 11 पटीत येत असेल तर त्या संख्येला 11 ने भाग जातो. झाला सर. त्यानंतर आपण आता या ठिकाणी आपले जे मूळ संख्या पाहण्याचं काम चालू होतं ते आपण पूर्ण करणार आहोत. त्याचं कारण असं की आता आपण सर्व काय पाहिलेले आहे, आता कसोट्या पाहिलेल्या आहेत. आता कसोट्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण हे बसवणार आहोत. आता कसोट्यामध्ये बसत असताना आपण 12 बसवला 3 ने भाग जातो, 13 भाग कशाने जात नाही, 14 सम संख्या आहे भाग जातो, 15 5 संख्येचे एकच आणि 5 आहे तिला भाग जातो, 16 सम आहे भाग जातो, 17 या 17 कशाने भाग जात नाही म्हणून ही मूळ संख्या आहे. 1 आणि 30 संख्या कशाने जात नाही असं मी म्हणणार नाही, सॉरी, पण 1 आणि 30 संख्या हे दोन विभाजक आहेत. आता पहा, मूळ अवयव आणि विभाजक, आपण याचे विभाजक पाहतो, मूळ अवयव पाहत नाही. आता मूळ अवयव हे गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिले जातात. आता या ठिकाणी जर सांगायचं म्हणलं तर समजा 20 आहे, 20 चे मूळ अवयव 2 गुणिले 10 2 गुणिले 2 गुणिले 5 आणि यांचा गुणाकार 20 आला पाहिजे आणि मूळ अवयव आणि विभाजक 1 असेल 2 असेल 4 असेल 5 असेल 10 असेल 20 असेल हे विभाजक झाले की ज्यांनी त्या संख्येचे तुकडे करतात. मी मला तुम्हाला उदाहरण सांगितलं, कोयता हे विभाजक आहे, साधन आहे, त्या विभाजक आहे आणि ऊस हे विभाज्य आहे. तसं 20 हे ऊस विभाज्य नाही 22 नाही 23 ला कोणत्याही संख्येने 1 आणि 23 या दोन विभाजक सोडता तिसरा विभाजक नाही म्हणून या ठिकाणी ती मूळ संख्या आहे. असं जर करत 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 गेलं 24 नाही 25 नाही 26 नाही 27 2 7 2 9 3 ने भाग जातो ही पण नाही 29 या ठिकाणी 29 ही 1 आहे. त्यानंतर 31 ला कोणत्याही संख्येने 1 आणि 31 सोडून कोणत्याही संख्येने भाग जात नाही. त्यानंतर 33 ला 3 ने भाग जातो, 34 ला जातो, 35 ला जातो, 36 ला जातो, 37 37 ही एक मूळ संख्या आहे. त्यानंतर 39 9 3 12 म्हणजे या ठिकाणी 3 ने भाग जातो म्हणून या ठिकाणी 39 येणार नाही. 41 ला 1 आणि 30 संख्या सोडून कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 43 ला ही तसंच आहे, 4 9 3 7 अंकाची बेरीज करून पाहिजे. त्यानंतर पुढे आहे 47 7 4 11 तिलाही भाग जात नाही. 49 7 7 पटीची आहे, 7 7 49 त्या ठिकाणी 51 आहे, 5 1 6 विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण कोणती कसोटी लावू शकतो, 7 पटीत नाही, सम संख्या नाही,
नंबर 14 याला तीनाच्या पटीची संख्या नाही म्हणून ही संख्या काय आहे मूळ संख्या आहे. त्यानंतर 52 6 आणि 7 ही पण मूळ संख्या आहे. त्यानंतर 6 आणि 9 हिला भाग तीनाने जातो 64 65 66 या सर्व संख्या आहे. तर हिला 5 ने भाग जातो 7 7 13 67 तीनाच्या पटीमध्ये येत नाही 7 याच्यामध्ये येत नाही मूळ संख्या. चुकून आपली एखादी शोधण्यामध्ये जाऊ शकते तुम्ही त्या ठिकाणी मेसेज देऊ शकता. त्यानंतर 69 3 7 9 15 3 भाग जातो 70 0 ज्याचा आहे त्याच नाही तर आता राहिली इथं 71 73 7 3 10 पण मूळ संख्या आहे आणि खाली 7 पटीची आहे तिला भाग जातो. त्यानंतर 79 म्हटलं की पहा बरं 16 16 3 भाग जात नाही म्हणजे ही एक मूळ संख्या आहे. आणि पुढे आहे 81 90 91 81 9 तीनाच्या याच्यामध्ये संख्या येते. त्यानंतर आहे 83 83 11 11 म्हणजे तीनाच्या पाण्यामध्ये येत नाही ही एक मूळ संख्या आहे. 84 नाही 85 नाही 86 नाही 87 8 7 15 तीनाच्या पटीची संख्या आहे भाग जात याला भाग जातो 89. आता 89 म्हणलं की 9 8 17 7 1 7 इथं पण भाग जात नाही एक मूळ संख्या आहे. आता राहिली 91 13 9 1 10 13 पटीची संख्या आहे याला भाग जातो 13 7 91 9 3 12 हिला भाग जातो 94 95 96 97. आता 97 आहे 9 7 16 16 म्हटल्यानंतर या ठिकाणी 3 भाग जात नाही 2 भाग जात नाही 5 भाग जात नाही 4 भाग जात नाही 97 म्हटल्यानंतर ही आहे मूळ संख्या आणि भाग जातो 9 9 18. आता तुमच्या लक्षात आलं असेल पा या ठिकाणी एकच गोष्ट तुमच्या लक्षात की बहुतांशी ज्या मूळ संख्या आहे एक वाक्य लिहून घ्या बहुतांशी ज्या मूळ संख्या आहे ते विषम आहे. त्याच्यामध्ये एकच अंक असा आहे की जो सम आहे आणि तो म्हणजे आहे 2 आणि ती मूळ संख्या आहे. आणि सर्वात लहान मूळ संख्या आहे 2 आणि ती पण आहे समसंख्या. एक 2 अंक जर सोडला तर या 1 ते 100 अंकामध्ये कुठेही जिथपर्यंत जाऊ आपण 1 ते 100च नाही तर अंक हे अमर्याद असतात. कुठपर्यंतही गेलं तरी आपल्याला त्या ठिकाणी ज्या मूळ संख्या सापडतील त्या सर्व मूळ संख्या या विषमच असणार त्याच्यामध्ये सम येत नाही. म्हणून एक वाक्य नेहमी लिहून ठेवायचं 2 10 अंकार ही संख्या अशी आहे ती मूळ असून सम आहे. हा प्रश्न 90% येत असतो बा. आता तो कॉमन राहिलेला आहे आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या विचारलं तर 3 आहे. आपल्याला चुकण्यासाठी असा प्रश्न विचारतात सर्वात लहान बरं का. सर्वात लहान वाचलं की आपण एकदम हुशार असतो. आपल्याला माहिती आहे सर्वात लहान म्हणलं का 2 आली आणि 2 आली की ती सम आली असं विचारा सर्वात लहान विषम मूळ संख्या तू त्यावेळेस आपलं उत्तर असणार 3. आणि त्या ठिकाणी 1 1 बाबत जर प्रश्न विचारला तर सरळ लिहायचं 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त ही. आता याच्यातून आपल्याला संयुक्त संख्याची व्याख्या फार सोपी जाणार आहे. मूळ संख्या समजल्या की संयुक्त संख्या फार सोप्या जातात. आता मूळ संख्येमध्ये घेण्यासारखं खूप काही आहे की आपण मूळ संख्येमध्ये आता पुढे केलं की 1 ते 10 मध्ये मूळ संख्या किती आहे 11 ते 20 मध्ये किती आहे 21 ते 30 मध्ये किती आहे 21 ते 40 मध्ये किती आहे 41 ते 50 मध्ये किती आहे. या मूळ संख्या मी तुम्हाला पाठ करायला सांगणार नाही ते आपल्या अजिबात अभ्यासक्रमामध्ये बसत नाही. तर पाठांतर किती पाठ करणार तुम्ही किती पाठ करून ठेवणार त्याच्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगत असतो आपण नेहमी ब्रह्मास्त्र शोधायचं. आपला अस्त्र महत्वाचं असतं आणि ते अस्त्र आपण या ठिकाणी वापरणार आहोत. आता फोन नंबर प्रत्येकाकडे असतात प्रत्येकाकडे 10 अंकाचं पाठ करण्याची क्षमता असते आणि मग आपल्याला माहिती की आपण तेवढे अंक दिले किंवा तेवढा आपण जर आपला एक मोबाईल नंबर पाठ करून ठेवला की आपल्याला 1 ते 100 मध्ये जेवढ्या काही मूळ संख्या असतील तेवढ्या मूळ संख्या मिळून जातात. त्यानंतरही पुढं जे काही मी सांगणार आहे ते तुम्हाला यापूर्वी कोणी कदाचित सांगितलं नसेल पण मी ते सांगणार आहे. परंतु त्यापूर्वी अगोदर ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची की 1 ही संख्या मूळही नाही संयुक्तही नाही 2 अशी समसंख्या आहे
की ती मूळ आहे परंतु सम आहे, तीन अशी संख्या आहे की ती विषम आहे आणि सर्वात लहान मूळ संख्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण एकूण ज्यावेळेस मोजल्या तर तुमच्या लक्षात येईल आपण या ठिकाणी 50 पर्यंत संख्या मोजू, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 जास्त झालं, 1, 2, 3, 4, 1, 2, 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 11 ते 20 मध्ये 4 आहे, 21 ते 30 मध्ये 2, 31 ते 40 मध्ये 2, 41 ते 50 मध्ये 3, 51 ते 60 मध्ये 2, 61 ते 70 मध्ये 2, 11 ते 80 मध्ये 3, आणि 81 ते 90 मध्ये 2, आणि 91 ते 100 मध्ये 1. हे खालचे अंक एकदा नजर फिरवा फक्त, 4, 4, 2, 2, 3, 2, 2, 3, 2, 1 म्हणजे 44, 22, 32, 23, 21 एवढा अंक देण्यात ठेवा. मी तुम्हाला परत विचारणार आहे. आता यानंतर मूळ संख्या झाल्या की यानंतर येतात दुसऱ्या म्हणजे समसंख्या संयुक्त संख्या. आता आपल्याला पाहिजे संयुक्त विद्यार्थी मित्रांनो उद्याचाही तास आपलाच असणार आहे. आपल्याला समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या, त्यानंतर वर्ग संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या एवढ्या 7 संख्या पाहिजे. त्यामध्ये आज आपण 4 संख्या पाहणार, उद्या आपण लवकर 3 संख्या पाहणार, आणि 3 संख्या पाहिल्यानंतर त्या 7ही घटका उपघटकावरती जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण उद्या त्याच्यावरती ज्या काही ट्रिक्स आहेत त्या अतिशय महत्वाच्या असणार आहेत. आता अगोदर आपण संयुक्त संख्या पाहू. आता या संयुक्त संख्या पाहिल्या की आपण जर या ठिकाणी पहिलं पाहिलं 1 ते 50 मध्ये आता पहा 4, 4, 8, 8, 2, 10, 10, 2, 12, 12, 3, 15, 15 मूळ संख्या आहे. त्यानंतर 51 ते 100 मध्ये आपण जर बोलल्या सगळ्या 51 ते 100 मध्ये 2, 2, 4, 3, 7, 3, 10 मूळ संख्या आहे. एकूण मूळ संख्या आहे 25. आता मग ही गोष्ट तुम्हाला माहिती की 25 जर मूळ संख्या गेल्या 1 ते 100 पैकी तर खाली किती उरतात 75. आणि पहिल्यांदा सांगितलं 1 ही संख्या अशी आहे किती कशी आहे याच्यामधून 1 वजा केली सोपं आपलं एवढं पाण्याची गरज आहे की नाही काही पाहायचं नाही की 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहे. आता संयुक्त संख्या 74 का आपल्या 25 मूळ संख्या गेल्या त्या खाली 75 उरल्या त्याच्यामधली 1 संख्या गेली 1 संयुक्त नाही आणि मुळही नाही खाली उरल्या 74 त्या 74 संयुक्त संख्या आहे. आता आपण पाहतो मला शिक्षक मोठा चार्ज देतात 1 ते 10 अंक मध्ये असणारी मूळ संख्या किती त्यामध्ये 1 ते 10 अंकाच्या मूळ संख्येची बेरीज किती
त्या कोणत्या आहेत केल्याचं एवढं सगळं जर आपण डोक्यात ठेवायचं एक ते 100 अंकामध्ये त्याचे 10 कॉलम होते 10 चे 4 म्हणजे 40 कॉलम होतात ते 40 कॉलम जर आपण पाहायला गेलो तर आपल्या काहीही ध्यानात राहणार नाही त्यासाठी आता आपण या मूळ संख्या संयुक्त संख्याचं विभाजन त्या ठिकाणी तुम्हाला करून दिलेलं आहे आता कुणी जरी अर्ध्या रात्री विचारलं तुम्हाला की सम संख्या म्हणजे काय विषम संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे काय आता मूळ संख्या तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की ज्या संख्येला दोन विभाजक असतात आणि ते म्हणजे कोणते एक आणि तीच संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एक आणि तीच संख्या या व्यतिरिक्त आणखी विभाजक असतात त्या संख्येला संयुक्त संख्या असं म्हणतात आता उदाहरण आपण एकच उदाहरण घेऊ अरे याला काय वेळ देण्याची गरज नाही आता समजा या ठिकाणी आपण 24 ला तुम्हाला माहिती प्रथम कोणती संख्या असू द्या त्या संख्येला डोळे दाबून पाहिला विभाजक असतो एक आता नंतर सुरू करायचं मग दोन ने जाईल का सम संख्या आहे डोळे दाबून जाणार 4 आणि 2 6 3 ला 3 ने 6 ला भाग जातो 3 ने भाग जाणार त्यानंतर 4 7 24 4 ने भाग जाणार 6 ने भाग जाणार 8 ने भाग जाणार आणि 12 ने भाग जाणार आणि 24 ने भाग जाणार म्हणजे 24 या संख्येला 1 2 3 4 5 6 7 8 एवढे विभाजक आहे जर एवढे विभाजक त्या संख्येला आपल्या व्याख्या काय आहे ज्या संख्येला फक्त एक आणि तीच संख्या जर एवढे दोनच विभाजक असेल तर ती संख्या मूळ संख्या असते आणि जर या व्यतिरिक्त जर कोणता एखादा जर विभाजक असेल तर ती संख्या संयुक्त संख्या असते हे फक्त आपण एवढे दोन जर गोष्टी ध्यानात ठेवल्या तर आपण अजिबात चुकणार आता यावर तुम्हाला प्रश्न वेगवेगळे आता दिलेल्या संख्येपैकी मूळ संख्या ओळखा दिलेल्या संख्येमध्ये मूळ संख्या नाही ती ओळखा असं येतं अशा बारीक बारीक गोष्टी याच्यामध्ये येतात मग ह्याच्यावर जे प्रश्न येणार आहे ते प्रश्न फार क्रिटिकल असतात आणि ते प्रश्न आपल्याला जर सोडवायचे असले तर या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या समजणं फार गरजेचं आहे आणि ते जर समजून घ्यायचं असेल तर मूळ संख्या जर ओळखायचं असेल तर आता या ठिकाणी आपण हे सगळं आता थोडा बंद करू आणि तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला वेळ फार कमी राहिला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वात सोपी ट्रिक ध्यानात ठेवायची की मी तुम्हाला अगोदर एक मोबाईल नंबर सांगितला होता तो मोबाईल नंबर आपण पहिला लिहून ठेवायचा की आपला मोबाईल नंबर असणार आहे 44 22 44 लिहायचे पा त्यानंतर 22 झालं 32 23 पा किती सोपं आहे पा हा नंबर आपण कधी पाठ करू शकतो 44 22 32 23 21 हा जर नंबर आपण पाठ केला तर आपलं कधीही चुकणार नाही आणि जर त्यातून जर पाठ करण्याची वेळ आली आपण पाठ केली बघायचं एक 0 ते 10 मध्ये किती मूळ संख्या असतील 2 आहे 3 आहे 5 आहे 7 आहे झाल्या का 4 मग आपण एवढ्या शोधित करण्यापेक्षा आपल्याला नंबर माहित असला आपण कुठेतरी लिहून ठेवलं की आपल्याला माहिती आहे आणि मग आता आपण लक्षात ठेवायचं 1 ते 10 मध्ये 4 त्यानंतर 11 ते 20 मध्ये 4 त्यानंतर 21 ते 30 मध्ये 2 31 ते 40 मध्ये 3 त्यानंतर 41 ते 50 मध्ये इथं बघायचं 2 51 ते 60 मध्ये 2 61 ते 70 मध्ये 2 गेले 3 त्यानंतर 71 ते 80 मध्ये 2
आणि 80 कुठं राहील आपलं? इथं डबल राहील. आपण चार नंतर दोन नंतर दोन नंतर तीन नंतर दोन नंतर दोन तीन दोन एक चालेल. पाच करायची गरज आता पहा. एवढ्या संख्या जर पुढे लिहायचं म्हटलं तर किती वेळ जाणार आहे आपला? एक ते दहा मध्ये मूळ संख्या किती आहे तुम्हाला प्रश्न विचारला. चार. आता त्यांनी जर आपण करत बसतो इथं जर करायला गेलो तर पूर्ण पाडा लिहून ठेवावा लागेल. आता याच्यासाठी आपल्याला फार सोपं झालं. दोन आहे, तीन आहे, पाच आहे आणि सात आहे, झालं चार. हे फार सोपं आहे. तेव्हा एवढा मोबाईल नंबर प्रत्येकाने आपल्या वही मध्ये नोट डाऊन करून घ्या. म्हणजे एक ते शंभर अंक किती मूळ संख्या आहे हे लगेच आपण सांगू शकतो. त्यानंतर मूळ संख्या कशा ओळखायच्या? सगळ्यात फास्ट ट्रिक, ज्याला पाचचा पाडा येतो, सातचा पाडा येतो, सहाचा पाडा येतो, पाच सहा सात. आता तुम्ही स्कॉलर विद्यार्थी आहे, स्कॉलर विद्यार्थी म्हटल्यानंतर तुमचं लगेच गोष्ट लक्षात येते की आपण ही गोष्ट कशी केली पाहिजे, ही ट्रिक्स कशी वापरली पाहिजे. त्या मूळ संख्या सोडून आता तुम्हाला कधीतरी असं विचारलं असतं 31 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहे, त्याची कोणती आहे, त्या मूळ संख्येची बेरीज किती आहे. म्हणजे असे तीन तीन प्रश्न एका प्रश्नामध्ये विचारले जातात. 41 ते 50 हे जर सलग असेल तर आपल्याला माहिती 41 ते 50 मध्ये तीन मूळ संख्या आहे. आता तीन मूळ संख्या पाठ करत बसायचं म्हणलं तर कधी कधी आपल्याला वेळ जातो. त्याच्यासाठी आता तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो. हे लिहून घेतलंच असेल, प्रत्येकाला जर पेन असेल तर एवढा मोबाईल नंबर लिहून घ्या. आता मूळ संख्या ओळखायची सर्वात सोपी. आता आपल्याला पाच सात हे तीन पाडे आहे महत्वाचे. आता पाचचा पाडा माहित आहे, इथपर्यंत आपण लिहिलं. आता लिहिल्यानंतर आपण पाचचा पाडा लिहिणार. आता याच्यानंतर आपण कलर चेंज करणार. तुम्हाला कलर यासाठी चेंज करायचा आहे. सहाच्या अगोदरची संख्या पाच, सहाच्या नंतरची संख्या सात, बाराच्या अगोदरची संख्या अकरा, मित्रांनो याच्या पूर्वीची संख्या तुम्हाला मी मूळ संख्या कशा 100 अंक पटकन ओळखायचे, एवढे 100 अंक लिहिण्याची गरज नाही. आता सहाच्या पूर्वीची संख्या आहे पाच, त्यानंतर सात, अकरा,
इथेतील 17, इथेतील 23, इथेतील 29, इथेतील 35, इथेतील 41, इथेतील 47, इथेतील 53, इथेतील 59, इथेतील 65, इथेतील 71, इथेतील 77, इथेतील 83, इथेतील 89. थोडस लक्ष द्या कुठं, जर आपलं जर तुम्ही पण लक्ष द्या, त्याच्यानंतर पुढची संख्या लिहायची 13, 19, 35, 37, 39, 49, 55, 67, 73, 79, 79, 79. आता इथं 90 पुढं 60, 96, 95, 95. आता तुम्हाला मी सांगितलं 100 अंक आपल्याला माहिती आहे. 100 अंकामध्ये आपल्याला जे आपण मगाशी पूर्ण फळाभर या संख्या शोधल्या, परंतु या तीनच ओळीमध्ये आपल्याला सगळ्या मूळ संख्या शोधायच्या. आता पहा, त्याच्या पाचच्या पटीच्या संख्या शोधायच्या. पहिल्या 25 गेली, त्यानंतर 35 गेली, 55 गेली, त्यानंतर 85 गेली. आता सातानी भागणार, पन्नास नाही, 56, ही मधली संख्या कट करायचीच नाही. माझ्या संख्येची आपल्याला 77, 89 आणि इथं 1 गेली. सातच्या पाण्यामध्ये असणारी कुठली संख्या आपण शोधू. आता पाहू किती निघतात ते. आता त्याच्यातल्या अजूनच्या माहिती आहेत तुम्हाला, 1 ते 10 अंकामधल्या सगळ्या माहित आहे. आता पहा, या ठिकाणी 5 पण काढून टाकायची, कारण आपल्याला 10 पुढच्या शोधायच्या. आता पहा, 11 आहे की नाही, 13 आहे की नाही, 17 आहे की नाही, 19 आहे की नाही, 23 आहे की नाही, 29 आहे की नाही, 31 आहे की नाही, 37 आहे की नाही, 41, 43, 47, हा इथं आहे. अच्छा, 53 आहे की नाही, 61 आहे की नाही, त्यानंतर 59 आहे, त्यानंतर 65 गेली, 67 आहे, त्यानंतर 71 आहे, 73 आहे, 77 गेली, 79 आहे, 83 आहे, 89 आहे, 91 गेली, 91 सातच्या पाण्यात गेली आणि इथं 97 मोठा आहे. एकाच ओळीमध्ये 100 पर्यंत जेवढ्या आपल्या काही 10 ते 100 आहे, त्या माझ्या सगळ्या मूळ संख्या फक्त 6 पाण्याने जर घेतल्या, आणि 6 ट्रिक्स ही तुम्हाला मूळ संख्या आहे की नाही हे ओळखण्यासाठी मी नंतर पुढच्या तासाला सांगणार आहे. आता आपण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 1 ते 10 पर्यंत माहित आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 7 आहे. आता आपल्याला घ्या 10 पर्यंत, 10 पुढच्या घ्यायच्या, 7 आहे, घ्या 4 झाल्या. आता इथपर्यंत पहा, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 झाल्या का? 50 पर्यंत 15. आता मोजा पुढे, 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 झाल्या पुढच्या. 10 किती छोटे झाले. 1 ते 100 अंक लिहायचे, त्यातल्या मूळ संख्या शोधायच्या, त्यातले 2 भाग जातो की नाही, 3 भाग जातो की नाही, 4 भाग जातो की नाही, 5 भाग जातो की नाही, 7 एवढा बापट पसारा करण्यापेक्षा 6 पटीच्या संख्या लिहून घ्यायच्या 100 पर्यंत, त्याच्या अगोदरची संख्या नंतरची संख्या शोधून घ्यायची, 5 पटीच्या संख्या कट करायच्या, 7 पटीच्या संख्या कट करायच्या, 7 12, 5 12 प्रत्येकाला येतो, आणि उरलेल्या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या सगळ्या मूळ संख्या आहेत. आणि हे जर एवढं सोपं जर पाहिलं तर आता तुम्हाला याच्यातून एक महत्वाची गोष्ट एकाच मिनिटात मध्ये सांगणार आहे. ती म्हणजे पहा, एवढी सोपी आहे, कशासाठी सांगितलं तुम्ही म्हणताय सरांनी एवढं कशासाठी सांगितलं, मग याच्यातून फायदा काय आहे आपल्याला? तर कधी कधी आपल्याला असं विचारलं जातं की 42 मधला अंक तुम्हाला सलग विचारलं तर तुम्ही लगेच सांगणार. आता तुम्ही मागाशी मी सांगितलं याच्यावरून, आता तुम्हाला असं विचारलं 31, 43, 40 मध्ये किती मूळ संख्या आहे. आता आपल्याला तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे काय, मोबाईल नंबर 44, 22, 32, 23
आता तुम्हाला माहिती 41 ते 33 ते 40 मध्ये लगेच तुम्ही 44 तिथे तुम्हाला माहिती आहे दोन, तुम्ही त्याचं उत्तर लगेच लिहून टाकणार दोन डोळे दाखवून दिले. पण हे जर मध्ये विचारलं तुम्हाला, तुम्हाला जर असं विचारलं त्यांनी 32 ते 62 मध्ये किती मूळ संख्या आहे, आता ह्या असा प्रश्न विचारला की मुलं गोंधळून जातात आणि ते मुलं गोंधळल्यानंतर त्याचा वेळ जातो आणि वेळ गेला की पुढच्या प्रश्नाचा वेळ त्याचा आपोआप कमी होतो आणि गेलेल्या वेळ परत जातो. माझं पहिलं वाक्य आहे, मग आता अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस हॅट्रिकचा वापर करायचा. आपल्याला माहिती आहे 6 पटीत 32 पासून म्हणजे या ठिकाणी कुठं असणार आहे आपण 36, 36 पासून 62 पर्यंत 36 आणि पुढे कुठं आले 62 म्हणजे 60 तिथपर्यंत आलो आपण. आता ही तुम्हाला माहितीये 36 इथं कोणती आली, 37 आली, 41 आली, 43 आली, 47 आली, 53 आली, 59 आली आणि 62 म्हणल्यानंतर 61 पण आली. मग आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि किती मूळ संख्या आहे, किती पटकन होणार आहे आपल्याला. जर लिहायला लागलो आपण तर 32 पासून जर लिहित बसलो, जर आपल्याला कुठपर्यंत पण सांगू द्या, 100 पर्यंत सांगू द्या, 108 सांगू द्या, 6 पटीत चालायचं आपण पुढं, त्याची अगोदरची संख्या लिहायची, नंतरची संख्या लिहायची, 5 पटीतल्या संख्या कट करायच्या, 7 करायच्या, उरलेल्या आपल्या मूळ संख्या. ही झाली आपली आजची मूळ संख्येची क्रिया. याच्यामध्ये खूप काही आहे. उद्या उद्या तुम्हाला याच्यावर जे काही प्रश्न असणार आहेत ते प्रश्न तुम्ही कधीही न सोडवलेले प्रश्न असतात आणि ते प्रश्न म्हणजे खूप वेळ खाणारे, परंतु इथं आपण काही 0 मिनिटांमध्ये ते प्रश्न सोडवणार. धन्यवाद. या ठिकाणी 8 तुमचं जे आज तुम्ही 500 मुलं या ठिकाणी जॉईन झालेले आहात, तुमचं मोबाईल बरोबर खेळण्याचं, टीव्ही पाहण्याचं, सगळं बाहेर ग्राउंडवर खेळण्याचं वय आहे, परंतु त्यातल्या तुम्ही सकाळी लवकर उठून तुमचा झोपेचा वेळ वाया घालून तुम्ही 1 या ठिकाणी या सेशन साठी जॉईन होतात. खरोखर या ठिकाणी हरिकर साहेब असतील, पाटील साहेब असतील, आमचे कळव साहेब असतील, यांनी या ठिकाणी यासाठी मला संधी दिली, त्याबद्दल म्हणून मला खूप आनंद होतो. आणि तुमच्यासाठी आज जिल्हाभरातल्या मुलांसाठी आज आपण या ठिकाणी मार्गदर्शन करतो. खरोखर मुलांना ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की एक गोष्ट महत्वाची आहे, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्टाला फळ आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा कुछ किए बिना जय जयकार नाही होती, कोशिश करणे वालों की हार नाही होती. तुम्हाला या ठिकाणी आजच्या दिवसासाठी शुभेच्छा. भेटूया उद्या सकाळी 7 ते 8. धन्यवाद. धन्यवाद सर. आज अतिशय सुंदर पाठ आपण घेतलात. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. उद्या मुलांनी याच वेळेला जॉईन व्हायचं आहे.